नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पूरग्रस्त नागरिकांना करण्यात आलेल्या मदतीची. दिनांक 4, 5 आणि 6 ऑगस्ट या दरम्यान मुळा नदीला आलेल्या पुरामुळे जुनी सांगवी भागातील नदीलगत असलेल्या झोपडपट्टी आणि नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून नागरिकांचे आर्थिक तसेच संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. येथील नागरिकांना संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ब्लँकेट व साडी वाटप करण्यात आले. यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड व प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सांगवी जुनी सांगवी भागामध्ये आता आपण आहोत. या भागामध्ये 4, 5, 6 ऑगस्ट रोजी पूर परिस्थिती होती. या ठिकाणी जी शेजारी नदी वाहते त्या नदीला महापूर आलेला होता आणि त्यामुळे येथील ज्या काही झोपडपट्ट्या होत्या किंवा जे ग्राउंड फ्लोरला घरे होती, दुकाने होती, त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं होतं. अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली होती. या ठिकाणच्या नागरिकांना विविध संस्था असतील, महानगरपालिका असेल किंवा स्थानिक नगरसेवक असतील यांच्याकडून मदत केली जात आहे. आता आपल्यासोबत या ठिकाणी या स्थानिक नागरिकांना संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं ब्लँकेट आणि साडी वाटप करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत ज्यांना वाटप करण्यात आलं त्या महिला आहेत काही, ताई या प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मदत करण्यात आलेली आहे. या प्रतिष्ठानबद्दल आपण काय सांगाल किंवा आणखी काय परिस्थिती आहे, काय व्हायला पाहिजे, काय सांगाल? आम्हाला या आतापर्यंत खूप थोडीफार मदत झालेली आहे, पण आता आम्हाला ब्लँकेट आणि साडी वाटप केलेली आहे. आणि ह्याच्या पुढं म्हणजे काही देईल तरी त्यांचा आभार आहे की आम्ही खूप म्हणजे आमची परिस्थिती खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. हे बोलून आभार. इथे काय परिस्थिती ओढवली होती? काय पूर म्हणजे एकदम खूप म्हणजे पाणी आलेलं, घरात पाणी आलेलं आणि खूप लोकांची कपडे काही भांड्या खूप वाहून गेलेली आहे आणि खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीनं जुनी सांगवी येथील जे काही झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे जे काही हाल झालेले होते त्यातच कुठेतरी या नागरिकांच्या संसाराला हातभार म्हणून काही साहित्य वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले ते प्रभाकर शिंदे सर माझ्यासोबत आहेत, पोलीस निरीक्षक. आज जर या ठिकाणी पाहिलं तर संस्कार प्रतिष्ठान हे मी गेले 1 वर्षापासून ओळखतो. त्यांचं काम खूपच चांगलं आहे. मी या अगोदर चिंचवडला होतो, चिंचवड पोलीस स्टेशनला, त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगलं काम करत होते. म्हणजे पोलिसांना तर सहकार्य करायचे पण हे गोरगरिबांना जे काही सहकार्य करतात त्या प्रतिष्ठानचं काम खूपच चांगलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे केरळला प्रॉब्लेम झाला समुद्राचा पाण्याचा, तर त्यावेळेस देखील ह्या ग्रुपने केरळमध्ये जाऊन दिवाळीचा फराळ वाटलेला होता हे मला माहिती आहे. कारण मला सरांनी सांगितलं होतं गायकवाडकरांना की आमचा ग्रुप असं असं काम करतो. इतर जे कामामध्ये ते एकदम म्हणजे हरहरीने भाग घेऊन चांगलं काम करत असतात. आता या ठिकाणी देखील साड्या आणि ब्लँकेटचं मुळानगर या ठिकाणी त्यांनी वाटप केलेलं आहे. आता त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ह्याच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. पण आता हे जर आपण पाहिलं तर मुळानगर ही संपूर्ण झोपडपट्टी एरिया आहे आणि सदर ठिकाणी त्यांना अजून मदतीची आवश्यकता आहे. अजून ते सावरलेले नाही आहेत, तरी पिंपरी चिंचवड महापालिका देखील त्यांना मदत करत आहे. इतर कोण प्रतिष्ठान असतील तर त्यांना मी आपण या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी देखील येऊन त्यांना मदत करावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जुनी सांगवी भागामध्ये महापूर आलेला होता. या ठिकाणची नदीकाठची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं, त्यामुळं येथील नागरिक बेघर झालेले होते. काहींना तर आपली सर्व घरं सोडून स्थलांतरित व्हावं लागलेलं होतं. या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन असेल, स्थानिक नगरसेवक असतील किंवा या ठिकाणच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या वतीने त्यांना मदत करण्यात आली. यातच भर पडली आहे ती संस्कार प्रतिष्ठानची. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी साडी वाटप आणि ब्लँकेट वाटप करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मोहन गायकवाड सर आहे. सर, आज तुम्ही हा उपक्रम या ठिकाणी घेतला जुनी सांगवीमध्ये, या उपक्रमाबद्दल काय सांगा? संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती येईल, कुठे पूर येईल, कुठे भूकंप होईल, कुठे वादळ येईल, त्या सर्वांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान नेहमीच जाऊन जातं. आज या ठिकाणी आपल्या सांगवी परिसरामध्ये दोन्ही बाजूनी नदी असल्यामुळं प्रचंड प्रमाणात पूर आला होता आणि पुरामध्ये बरेच घरं वाहून गेली, माणसं वाहून गेली. बऱ्यापैकी सगळ्यांना वाचवण्यात आपल्याला यश आलं आहे. पण मूळ यांच्या घरातून सगळ्या त्यांच्या साहित्य, धान्य,
कपडे सगळं काही वाहून गेल्यामुळे यांना अन्न वस्त्र निवाऱ्यापासून हे वंचित राहिले. आज यांना जी गरज आहे ती पहिली वस्त्राची गरज आहे, त्याच्याबरोबर अन्नाची गरज आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला आवाहन केलं की मला एका दिवसामध्ये आज या ठिकाणी आम्ही 75 ब्लँकेटचं वाटप केलं आणि हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून जमा केलं. माझ्या कार्यकर्त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं, सगळ्यांनी पैसे जमा केले, आम्ही ते सगळं एका दिवसात आणलं. जो 100 दिवशी साड्यांचं वाटप केलं, ही यांची गरज आहे. त्याच्यानंतर यांना काय गरज आहे की पाणी कमी झालं की यांना रोगराई पसरते, सगळं कुजलेलं असतं, वाहून गेलेलं असतं आणि रोगराई पसरल्यानंतर यांना खरं अर्थाने गरज आहे ती औषधांची गरज आहे. आणि यानंतर मग आम्ही मेडिकल कॅम्प याच्यासाठी येणार आहोत. खरं तर तुमचा हा उपक्रम अतिशय हा उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला आवाज नक्कीच करणार आहे. सर, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये कोल्हापूर आणि सांगलीला पूर परिस्थिती आहे, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची मदतीची गरज आहे. तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी आपल्या पिंपरीची थोड शहरी कामगार नगरी आहे आणि या कामगार नगरीमध्ये हा कामगार मग तो शासनाचा असू नये तर आपल्या कंपनीतला असू, हे सगळे दानशूर लोक आहेत. आपल्या पगाराचे 2% का होईना पण समाजाला देण्याची दानत आहे यांच्यामुळे. आणि ही आपली मूलभूत गरज आहे की आपण आपल्या समाजाचं देणं लागतो आणि या देणं जाणण्याच्या माध्यमातून लोकांवर जनजागृती करणं गरजेचं आहे. संस्कार प्रतिष्ठान लोकांमध्ये जनजागृती करतं की समाजाला कशाची गरज आहे. आणि ह्यासाठी आज या ठिकाणी जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, ते जवळजवळ सांगली जिल्ह्यात 5-7 तालुक्यामध्ये पूर आलेला आहे, तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5-7 तालुक्यामध्ये पूर आलेला आहे. शहराच्या ठिकाणी लोक साठवणूक करत असतात, त्यांना माहीत असतं आपल्याकडे दरवर्षी पूर येतो सांगली शहरासारख्या ठिकाणी, पण ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नसतं की कसा पाऊस पडेल, कसा नाही, किती पाणी येईल. मग आज आम्ही त्याचा सर्वे केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भिलोडी वांगी असेल, वाळवा असेल, कोल्हापूरच्या आजूबाजूला आजरा तालुका आहे, नंतर इकडे ज्योतिबाचा पायथा आहे किंवा पंचगंगेचं जे काही नदीकाठचा परिसर आहे, संगम आहे, त्या ठिकाणी सगळा सर्वे केला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अन्न वस्त्र निवाऱ्याची आता गरज आहे, पण पाणी भरपूर असल्यामुळं ते पोहोचू शकत नाही. म्हणून आम्ही काल काय केलं, 5000 बिस्किट आणि 5000 पाण्याच्या बाटल्या हेलिकॅप्टरने आम्ही पाठवण्याची व्यवस्था स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली. पण तेवढ्यावर भागणार नाही आहे, तर आता पुढची जी गरज आहे ती त्यांना अन्न, कारण शिजवण्यासाठी आता काही नसल्यामुळे थांबलेलं आहे. पण आम्ही आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून धान्य जमा करतो आहे आणि 8 ते 15 दिवसामध्ये जमा केलेलं धान्य आम्ही 2 ग्रुप करणार, डॉक्टर्स, औषधं आणि धान्य सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आम्ही ते पाठवणार आहोत. आणि स्वतः मी माझ्या कार्यकर्त्यांच्या टीमबरोबर तिथे जाऊन त्या लोकांना वाटप करणार. तर सर, तुमचे संस्कार प्रतिष्ठान अतिशय उत्तम कार्य करते, त्याबद्दल प्रतिष्ठाननं आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आपण पाहू शकतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक नागरिक बेघर झालेले आहेत, काहींना तर अन्न वस्त्र निवाऱ्याला सर्वांना मुकावं लागलेलं आहे. प्रशासनाच्या वतीनं मदत करते आहे, मात्र कुठेतरी सामाजिक संस्था आहेत, जे की संस्कार प्रतिष्ठानसारख्या ज्या काही संस्था आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन अशा नागरिकांना मदत करण्याची गरज आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.